चकडे शौकीनांपैकी असा एक तरुण ज्यांनी आज मी म्हणेन फार मोठं नाव महाराष्ट्रामध्ये कमवले असे आडिवलीचे राहुलभाई पाटील यांची सुद्धा दमदार एंट्री काही क्षणात आपल्याला काही वेळेत या स्पर्धेला पाहायला मिळेल. राहुलभाईंचं नावसुद्धा फार मोठं आहे. राहुलभाईंचं नाव घेतलं जातं तेव्हा त्यांचा तो गोळीच्या वेगाने धावणारा मथुर याचं नावसुद्धा त्या बैलाचं नावसुद्धा घेतलं जातं. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र फार मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. सावळेश्वर सावळे विपक्ष मानकुली या दोन संघांमध्ये पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवला जगदीशने. त्यानंतर थर्ड पोझिशनवरती वैभव माळी येताना दिसत आहेत. लेफ्ट आर्म वर द विकेट. हा चेंडू वेग आहे पण दिशा मी म्हणेन नाहीये, कारण डावेष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू आपण पाहू शकता. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल चेंडू टेकऑफ झाल्यानंतर बाहेर निघतोय डावेष्टीच्या, त्यामुळे हा चेंडू पंचानी स्वैर घोषित केला गेलाय. आणि हे सर्व आम्ही तुम्हाला ठणकावून का सांगू शकतो तर याचं एकमेव कारण आहे फॉर्च्यून इव्हेंट्स. कॅमेरामॅन माही यांची कमाल आहे आणि गोट्या एक बाद एक. यावेळचा चेंडू बॉडी हिट करते शॉर्टपट मध्ये क्षेत्ररक्षक तीन येत आहेत चेंडू थांबवण्यासाठी. पंच जीवन गावणसरांचा इशारा आला लेगबायच्या स्वरूपात. ही सिंगल मिळते धावसंख्या एक ने वाढते. धावसंख्या होते एक बाद दोन धावा. स्क्रीनवरती आपण पाहू शकता अक्षय पवार डीपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी जात असताना डीप मिडविकेटला. फुलटॉस चेंडू यावेळेस हलक्या हाताने मात्र पॉईंटच्या दिशेनं खेळला जातोय. जिथे मात्र मते रितेश मते बऱ्याच अवधीनंतर या खेळाडूला पुन्हा एकदा खेळताना आम्ही पाहतोय. बेलपाड्याच्या मैदानावरती काय अफलातून षटकारांची बहारदार खेळी या खेळाडूने केली होती, पण आज बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा रितेश मते मैदानामध्ये दिसतात. म्हणजे मी म्हणेन आज सावळेश्वर सावळे टेनिस क्रिकेटची पूर्णपणे टीम मैदानामध्ये दिसते, कारण आमचे सचिन कुरुंगळे 40+ खेळाडू ते सुद्धा आज दिसत आहेत आणि बरेचसे सर्व खेळाडू आज पूर्णपणे दिसतात. म्हणजे सावळेश्वर सावळे संघ अगदी पूर्ण इथे मात्र स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. खोलात हा चेंडू टाकण्याचा अगदी प्रयत्न आहे आपण पाहतोय. वेग सुद्धा तेवढाच पाहायला मिळाला. स्क्रीनवरती आपण रितेश मते यांना सुद्धा पाहू शकता. आणि अक्षय जेव्हा किरण पवार जेव्हा मैदानावरती फलंदाजीसाठी असतात ना, जेव्हा जर एखादा विकेट गेला तर रितेश यांना जर पाठवायचे असले तर एक वेगळ्या अँगलने ते नेहमी इशारा करत असतात. स्क्रीनवरती आपण सचिन कुरंगुळे एक सिनियर खेळाडू यांना सुद्धा पाहू शकता. कॅमेरामॅन प्रत्येक खेळाडूला इथे मात्र आपल्या कॅमेरामध्ये कैद करत असताना. हा चेंडू ऑनसाईडला खेळला जातो. अक्षय पवार जिथे आहेत लॉंगॉनला सिंगल मिळतीये आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या येते चार एक बाद चार धावा. तसेच आपण धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना एक बाद चार धावा. क्रॉस बॅटेड हा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन बॅट्समन हा चेंडू हिट करतात. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते पण तिथे मात्र चेंडू सीमा पार चौका. मित्र पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक करून फलंदाजी करताना मानकुली संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते ती म्हणजे एक बाद आठ धावा. चार षटकांचा हा सामना आहे, आठ धावा आतापर्यंत झाल्यात. चार ओव्हर्सचा हा मॅच आपण एन्जॉय करतोय ज्याच्यामध्ये पहिला ओव्हर संपला जातोय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद आठ अशी धावसंख्या आहे. मानकुली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अजिनी जो दीपू माळी जो मात्र ड्रेसिंग रूममध्ये आपण पाहतोय पॅड बांधून मी म्हणेन पूर्वतयारीमध्ये आहे बॅटिंगसाठी. सोशल मीडियावरती फार व्हायरल करायचं झालं का होऊ नये, त्याची एक दमदार कामगिरीच टेनिस क्रिकेटमध्ये तशी आहे आणि एक मॉडेल खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आपण जर त्याला पाहिलं तर पूर्ण बॉडीवरती बरेचसे टॅटूज त्याच्या आहेत. स्क्रीनवरती आपण पाहू शकता दीपू माळी
ज्यांच्या हातावरती आई एकविरेचा टॅटू सुद्धा पाहायला मिळतोय. आणि आज मानकुली संघ ज्यांच्या नावावरती खेळतोय, यावेळचा चेंडू अगदी सरळ खेळलाय, परफेक्ट मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतोय. स्क्रीनच्या वरतून चेंडू प्रेक्षकांना मानवंदना देतोय. षटकार तुझ्या पलखी निघाली मानाची शिरली गावाला, पलखी निघाली मानाची शिरली. अमोल केणी यांनी पुरस्कृत केलेला हा मानकोली संघ आहे. आणि सावळा संघ जर आपण पाहिलात तर सावळे संघ सुद्धा यश केणी यांनी पुरस्कृत केलाय. म्हणजे या दोन संघांमध्ये फक्त ही लढाई नसून ती यश आणि अमोल या दोघांमध्ये चालू असणारी लढाई अशी म्हणावी लागेल. हरकत नाही, हे होत असतं आणि ही एक वेगळी मजा आहे, ती घेता आली पाहिजे. नेक्स्ट बॉल रोहित केदारी. रोहितचा हा चेंडू अखूल टप्प्याचा शॉर्ट पिच चेंडू आहे, पण इथे मात्र पंच त्याला जज करतायत. अवांतर चेंडू घोषित केला जातोय या स्पर्धेमध्ये. आज आपण पाहू शकता फार चांगल्या पद्धतीनं पंचांची कामगिरी करणारे आमचे पंच जीवन गावंड सर, त्यानंतर द्वारकानाथ चोरगे सर आणि दीपक पाटील सर. यावेळचा चेंडू अतिशय वेगाने ऑन साईडला स्ट्रोक बनवलाय, परफेक्ट स्ट्रोक इथे मात्र लगावला जातोय. लॉंग ऑनच्या वरतून षटकार. आपण पाहिला असेल बरोबर या मैदानाच्या मधून एक मधमाशांचा थवा जाताना दिसतोय आणि तो कॅमेरामध्ये कैद केला जातो. त्या मधमाशा सांगून जात आहेत की प्रत्येक वेळी षटकार चौकार येणार नाही. एखादी मधमाशी छोटं छोटं मध घेऊन त्या मधाचा पोळा तयार करतो ना, तशा पद्धतीने एकेरी दुहेरी धावा घेऊन सुद्धा तुम्हाला धावसंख्या जमवता येऊ शकते अशा सांगणारा हा मधमाशांचा थवा या मैदानातून प्रस्थान करताना आपण पाहिला. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या आहे 21 धावा. 21 धावा होत आहेत. गोलंदाजाला बसलेला आपण मार पाहतोय. रोहित केदारी सलग 2 मोठे फटके खालेत. त्यानंतरचा हा चेंडू क्या बात आहे, क्या बात आहे, जबरदस्त. मी म्हणेन इथे मात्र धावचीची संधी. अंपायर इथे मात्र थर्ड अंपायरसाठी कॉल करतायत, थर्ड अंपायरसाठी रिफर केलं जात आहे, डिसिजन थर्ड अंपायरसाठी रिफर केलं जात आहे. दीपक पाटील सर अतिशय तत्परतेनं थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये येत आहेत. आतापर्यंत मी समर्जन करत असताना तिसरी वेळ दीपक पाटील सरांना मी थर्ड अंपायर जज करताना पाहिलं. फार चांगल्या पद्धतीने निर्णय त्यांचे असतात. या स्क्रीनवरती नक्की काय घडलंय हे मात्र थोड्याच वेळात आपल्याला पोचणार आहे, कळणार आहे. पण तत्पूर्वी आपण जर शॉर्ट थंडांमध्ये असणारे क्षेत्ररक्षक सचिन कुरंगुळे यांच्या कल्पक बुद्धीचा जर विचार केलात ना मित्रो, फलंदाज धावबाद आहेत. येस, शॉर्ट थंडमॅनमध्ये असणारे सचिन कुरंगुळे यांनी काय कल्पक बुद्धीने चेंडू अडवलाय त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अनुभव काय असतो याचं उत्तम उदाहरण. फलंदाज इथे मात्र धावबाद होत आहेत. मानकोली संघ थोडासा मी म्हणेन मोठ्या फटक्यांच्या ईर्षेनेच मैदानामध्ये फलंदाजी करताना दिसते असं म्हणायला वावगं ठरणार नाही. दुसरं षटक मार्गस्थ फलंदाज झालाय. धावबाद धावसंख्या आहे 21 धावा. 21 धावांवरती पडलेला हा दुसरा बळी दुसरा विकेट. अतिश माळी पहिले बाद झाले, त्यानंतर वैभव माळी बाद होत आहेत. आणि आता मात्र थर्ड चौथ्या क्रमांकावरती मानकोली टेनिस क्रिकेट ज्या नावाभोवती फिरतोय असं नाव मैदानामध्ये आलंय. नाव आहे दीपेश माळी. दीपू माळी या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू नॉन स्ट्रायकर आहे सध्या. स्ट्रायकर बॅट्समन आपण पाहतोय यशपाल. रोहित केदारी बॉलिंग मार्कवर. एक वेगवान आणि नव्या उमेदीचा एक गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. अक्कू टप्प्याचा हा चेंडू मात्र फक्त कट केला, चेंडू डीप पॉइंट मध्ये गेलाय. 1 बाउन्स चौका. अमरनाथ चिंतपूर सारी सारस जाणारी शिर्डीला.
या चौकाराच्या सहाय्याने धावत संख्या होती आहे 25 धावा। धावत संख्या होती 25। गोलंदाज थोडासा मागडा ठरताना दिसतोय। नेक्स्ट बॉल, यावेळेस वेग आहे आणि दिशा सुद्धा मी म्हणेन बॅट्समन ऑनसाईडला स्ट्रोक बनवण्याच्या प्रयत्नात होते, पण जिथे मात्र मिस जज झालेत, कोणत्या प्रकारे संपर्क होत नाही चेंडू आणि फळीचा। चेंडू निधाव, धावा संख्या स्थिर 25 धावा। स्क्रीनवरती आपण पाहू शकता अतिशय वेगाने टाकलेला हा चेंडू। यावेळेस अगदी पहिला चेंडू ज्या पद्धतीने टॅप केला तसाच हा चेंडू, मात्र इथे कट केलाय, माफ करा, वरून अपर कट चेंडू खेळला जातोय। चेंडू पुन्हा एकदा डीप पॉइंट मध्ये सीमा पार चौका। थँक्यू मॅडी। इथे आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या आहे 29 धावा। पहिल्या षटकामध्ये आल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 21। पहिलं षटक हाताळणारे गोलंदाज जगदीश मस्कर, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं दुसरा ओव्हर हँडल करणारे बॉलर होते रोहित केदारी। तर तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय स्वतः संघाचे सरसेनापती येताना दिसतात किरण पवार। 2 मोठ्या मी म्हणेन खेळाडूंमध्ये होणारा हा क्रिकेट रूपी युद्ध आपण पाहणार, एकीकडे असेल दीपू माळी तर दुसरीकडे असेल किरण पवार। निमित्त मात्र स्मृती चषकाचा या वेळचा चेंडू अगदी बरोबर डीप स्क्वेअर लेगच्या वरतून बिरकावून दिलाय, मोठा फटका षटकार। स्क्रीनवरती आपण पाहू शकता स्लो मोशनमध्ये फलंदाजाने कशा पद्धतीने चेंडू परफेक्ट जज केला आणि लगावला गेला हा दमदार षटकार। उडालेला चेंडू कसा उडवायचा यासाठी प्रसिद्ध असणारा हा फलंदाज। या वेळचा चेंडू मात्र डावेष्टीच्या बाहेर निघतोय, पंच स्वैर घोषित करतात। धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या होते 36 धावा, 36 रन्स होत आहेत। यावेळेस पुन्हा एकदा अगदी त्याच फटक्याची कार्बन कॉफी, आणखी एक षटकार। येस डीजे मॅडी, आई एकवीरा मानकुली या नावानं पॅक केलेला हा संघ आज या मैदानामध्ये अफलातून कामगिरी करताना दिसतोय। धावा संख्या होती 42 रन्स। फुल टॉस, यावेळेस मात्र फुल टॉस आहे, पण परफेक्ट चेंडू जज करू शकले। अंपायर सिग्नल नो बॉल, धावचीची संधी आणि फलंदाज रन आउट, नो बॉल, फलंदाज धावबाद आहे।
दोन्ही संघ रिना रिव्ह्यू घेत आहेत, इकडे फलंदाज धावबाद आहे की नाही, तर दुसरीकडे नो बॉल आहे की नाही हे चेक केलं जाणार आहे. ऑलरेडी नो बॉल आहे. आता रनआउट कडे जज केलं जाणार आहे कशा पद्धतीनं फलंदाज धावबाद झालेत हे चेक करण्याचं काम इथे मात्र फॉर्च्युन इव्हेंटची टेक्निशियन टीम ऑफिशियली करताना दिसत आहे. डिसिजन अगदी क्लोज. बॅट्समन नॉट आउट. तर नक्कीच ही स्पर्धा डिसिप्लिन असलेली स्पर्धा आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि त्या निर्णयाला नक्कीच आपल्याला मान्य करावं लागेल.
एक्झॅक्ट अगदी डीप मध्ये जाऊन टेक्निशियन टीम आणि दोन पंचांनी जज केलेला हा सीन आणि पाहूया एक्झॅक्ट निर्णय काय आहे. तो निर्णय पंच आपल्या जागेवरती जाऊन देत असताना यस अंपायर सिग्नल रन आउट. आणि एक विशेष सूचना आहे, दोन्ही संघांच्या आता खेळाडूंना बारावे प्रतिनिधी सोडून कोणीही थर्ड अंपायर रिफर केल्यानंतर डिसिजन जो असेल तो जज करताना कोणीही मैदाना कृपया स्क्रीन जवळ येऊ नका. एकाच बॉलवर दोघांचे रिव्ह्यू इथे संपलेले आहेत याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. थ्रीट कंटिन्यू आहे. दोन्ही टीमचे रिव्ह्यू संपले, दोन्ही टीमचे रिव्ह्यू संपलेले आहेत. फ्रीट कंटिन्यू. न्यू बॅट्समन फिफ्थ पोझिशन पाचव्या क्रमांकावरती विनीत माळी. यावेळेस मात्र या फलंदाजाला रोखणं कठीण. पुन्हा एकदा लगावला उत्तुंग गगनभेदी षटकार. चुकीला माफी नाही. चर्चा तेव्हाच होते जेव्हा माणूस चर्चेत येतो आणि चर्चेत येण्यासाठी काहीतरी करावं लागतं. ते मात्र नेमकं हा फलंदाज करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय. नाव आहे दीपेश माळी. यावेळचा चेंडू क्रॉस बॅटेड खेळला जातोय. डीप स्क्वेअरकडे चेंडू खेळला गेला. सिंगल पत्र मिळती या फटक्यावर सिंगलच्या सहाय्यानं. धावफलकावरती आपण पाहताय 51 धावा. अर्ध शतक धाव फलकावती लागलं जात आहे. यावेळचा फटका अगदी सरळ खेळला जातोय. जिथे क्षेत्ररक्षक हवेमध्ये झेप घेऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात पण चेंडू मात्र थांबणार नाही. या चेंडू निघून चाललाय सीमा पार. षटका. षटकार आणि चौकारांची भाषा बोलणारी फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. तू शेर तो मै सवा शेर हे दाखवतोय पुन्हा एकदा हा पाचव्या क्रमांकावरती आलेला विनीत माळी. लगावतोय पुन्हा एकदा सलग दुसरा षटकार. एक महागडा गोलंदाज ठरला गेला मी म्हणेन. तब्बल 34 धावा या षटकामध्ये आल्यात. या स्पर्धेतील आतापर्यंत आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना या स्पर्धेतील सर्वात महागडा षटक 34 धावांचं षटक गेलं. तब्बल 5 षटकार त्यामध्ये आले. 63 धावा धाव फरकावती लागल्या जातात. स्कोअर बोर्डवरती 63 रन्स 3-63. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. 90 धावांचा या स्पर्धेचा उच्चांक आहे. हायेस्ट स्कोर 90 धावांचा. आणि पागोडी संघाचे नाव होते. शेवटचं षटक अक्षय पवार गोलंदाज. यावेळचा चेंडू अप्पर कट. चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनला चकून डीप थर्डमॅनकडे जाताना दिसतोय. चेंडू सीमा पार. चौका. चार मिनिट आहेत आणि या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या होती 67 धावा 67 रन्स. यावेळचा चेंडू डीप मिडविकेट कडे खेळला जातोय. सिंगल मिळतीये. धावसंख्या होती 68 रन्स. यावेळेस मात्र पॅटला चेंडू ब्लश करतोय आणि स्वतः खेळाडू इथे मात्र खेळी आपली क्रीज सोडतोय. फलंदाज होतोय बाद. सपना
माग बोट दिसी आलू काल ना पुरी से घालव लस्ताल आलू मी तेरा तेना ना जगमल बेटे दिसी ना आलू मी तेरा तेना ना जगमल बेटे दिसी ना शापूर तालुक्यातील बाळूसिंगर आदिवासी समाजाचा हा पोरगा मच्छी विकण्याचा व्यवसाय करत करत असताना आज प्रेक्षकांच्या चर्चेमध्ये येऊन बसलाय. क्या बात. पुन्हा एकदा त्या सिंगरनं सांगितलं जुनी ओळख विसरू नको सावळे संघ आणि सावळे संघ पुन्हा एकदा कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाज धावबाद दुपारचे नदीवर येणाचे झाडा चाल भेटना गुझी मल दिट लागली ना मल तुझी कट लागली. थँक्यू डीजे. तत्पूर्वी आमच्या मान्यवराचं इथे आगमन होतोय. मी विनंती करतोय आदरणीय विनोद जी केनी साहेबांना की आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आपण पाहतोय चौथं षटक मार्गस्थ असताना अक्षय पवार कमबॅक करताना दिसतात पण इथे मात्र थांबला तर दीपू माळी कसला पुन्हा एकदा लगावतोय गगनभेदी षटकार. अशा बोलणारा फलंदाज दीपेश माळी चौथ्या क्रमांकावरती आलाय परंतु एक नंबरची फलंदाजी करत असताना धावसंख्या पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालते. धावसंख्या होते 74 धावा. चार षटकांचा सामना दीपू माळी. यावेळचा चेंडू बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच करतोय आणि पंच इथे मात्र सक्सेस होतोय. आणखी एक लगावला जातोय काऊ कॉर्नर मध्ये षटकार. काटे नहीं कटते ये दिल ये रात कहनी थी तुमसे जो दिल की बात. काटे नहीं कटते ये दिल ये रात कहनी थी तुमसे जो दिल की बात. लो आज मैं कह रहा हूँ आई लव नाबाद 9 चेंडू 37 धावा. दीपेश माळी तब्बल 5 षटकार ज्यानं लगावले आणि पहिलं सत्र संपलं जात आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता स्क्रीनवरती 80 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना एकविरा मानकुली संघाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 81 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करणार कारण क्षमता आहे कारण अनेक मोठे मोठे खेळाडू या सावळेश्वर सावळे संघाच्या स्क्वॉडमध्ये सुद्धा आहेत त्यामुळे क्षमता आहे सिद्ध करण्याची ही मात्र नामी संधी आहे. पाहूया कशा पद्धतीनं दुसऱ्या सत्रामध्ये 81 धावांचा पाठलाग केला जाईल कशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं जाईल असे मात्र फार मोठे मोठे फलंदाज इथे मात्र मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. पण त्या मैदानामध्ये घडणाऱ्या जे क्रिकेट आहे ते सांगण्यासाठी समालोचक सुद्धा तसाच हवा आहे म्हणून पुन्हा एकदा आपण जाऊया असाच एका दमदार आवाजाच्या रॉकस्टार समालोचकाकडे ज्यानं आज अलीकडच्या काळामध्ये यशाला गवसणी घातली असं म्हणायला सुद्धा वावगं ठरू नये. नाव आहे प्रवीण गायकर फ्रॉम वाकडी. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू प्रसाद भोईर सर द व्हॉइस ऑफ पुरण यांना तुम्ही ऐकलं पहिल्या सत्रामध्ये. इथे जर बॅटिंगचा विचार केला तुम्ही दीपू माळी अक्षता तुटून पडला होता सावली संघाच्या गोलंदाजांवरती. पुन्हा एकदा इतिहास घडतो की काय. मागच्या वर्षीचा तुम्ही इतिहास जर पाहिलात तर कासबच्या मैदानावरती सात थरांनाटी दोन बलाढ्य संघांमध्ये पाहायला मिळाला होता. सेमीफायनलची मॅच 3 षटकं 65 धावांचे टार्गेट आणि एका षटकामध्ये रोहित केदारेने केलेली अफलातून फलंदाजी तसाच पुन्हा एकदा इतिहास मैदानावरती पाहायला मिळेल का. दीपू माळीने जबरदस्त इथे फलंदाजी दाखवली
पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 21, महागडं षटक ठरलं. तिसरं षटक जर तुम्ही पाहिलं, किरण पवार याचं 34 धावांचं षटक आणि अक्षय पवारला शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावा कुठल्या गेल्या आणि एकूण धावा झाल्या त्या म्हणजेच 80 आणि 81 धावांचं बलाढ्य आव्हान घेत असताना मात्र ही दोन्ही बंधूंची जोडी का मैदानावरती करामत करेल का? काल भैरव मैदान चिंचपाडा या मैदानावरती हे दोन्ही संघ, रायगड ठाण्यातील दोन्ही नामवंत संघ, खऱ्या अर्थानं इथे पाहायला मिळत आहेत. 20.25 सरासरीनं या धावा इथे बनवाव्या लागतील. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला मात्र कधी घाबरू नका. आता ही मेहनत, जिद्द, चिकाटी अंगी बाळगून आता तुम्हाला हे सर्वस्व अर्पण करावं लागेल. या सामन्यामध्ये सावलेश्वर सावले विपक्ष एकवीरा मानकोली हे दोन बलाढ्य संघ मैदानावरती खेळत असताना जमलेल्या यूट्यूब फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुडले गेलेत त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि ऑनलाईन सध्या जे खऱ्या अर्थानं मैदानावरती जे इथे मॅच पाहतात ऑन ग्राउंड त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आता पाहावं लागेल की पहिल्या दोन षटकामध्ये अर्थातच पॉवर प्लेचं षटक किती इम्पॉर्टंट आहे हे सावले संघाला देखील माहिती आहे. परंतु त्या अगोदर विचार जर केला तुम्ही, गोलंदाजांची देखील आता कसरत असेल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आलेत. वैभव माली आलेत गोलंदाजीवरती आणि स्ट्राईक एंडला फलंदाज जर तुम्ही विचार केलात तर नो डाऊट रायगडचा 1-handed sixer किंग अनेक फिफ्ट्या त्या खेळाडूच्या नावावरती आहेत. तो आहे किरण पवार स्ट्राईक एंडला आणि त्याचेच बंधू अर्थातच अक्षय पवार उर्फ गुड्डू हा नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज. मगाशी उल्लेख केला होता प्रसाद सरांनी की रितेशमध्ये भरपूर नंतर कमबॅक केला संघामध्ये आणि ती मुलेखंड संघाविरुद्ध 97 धावा उभारल्या होत्या मामण डोंगरीच्या स्पर्धेमध्ये. तर बोलूया या मॅचसाठी, इम्पॉर्टंट मॅच आहे, दोन्ही संघांना जिंकला तर सुपर 4 एक ट्रॉफी आपल्या घरी. परंतु विजयासाठी 24 चेंडू 81 धावींची गरज. नजरा असतील किरण पवार अक्षय पवारवरती आणि आता प्रेक्षकांच्या नजरा असतील मानकुली संघाच्या गोलंदाजांवरती. तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीने ही लढत अर्थातच पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघांमध्ये पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज वैभव. पहिल्याच बॉलमध्ये ऑन साईडला भिरकावून लावलाय, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटमध्ये. एक धावी ते कम्प्लीट करतायत फलंदाज किरण पवार आणि एका धावीच्या मदतीनं स्वतःच अकाउंट इथे ओपन केलंय आणि धावसंख्या धावफलकावरती लावतायत. बिनगडी बाद एक या धावसंख्येवरती नवीन बॉलने इथे सुरुवात झाली गोलंदाज लेफ्ट हँड बॉलर वैभव माली यांच्या माध्यमातनं. आणि जेव्हा जेव्हा नवीन बॉल पहिल्या ओव्हर दुसऱ्या ओव्हरपर्यंत असतात त्याच्यानंतर थोडंसं अडचणी होते फलंदाजांना. परंतु आत्ताच्या टेनिस क्रिकेटमध्ये यांना या गोष्टी खूप दूर ठेवल्या जातात कारण कुठल्याही बॉलवर आता षटकार मग तो नवीन असो किंवा जुना असो तुम्ही कधीही द्या त्या बॉलवर षटकार लगावले जातात. परंतु इथे ते घडेल काय? गोलंदाज तयार राऊंड द विकेटने अक्षय पवारचा तडाखा. परंतु इथे चांगले एफर्ट पाहायला मिळाले. एका क्षणी वाटलं होते की हा चेंडू षटकार जाईल परंतु एफर्ट भरपूर चांगले होते क्षेत्ररक्षक आतिश माली यांच्या माध्यमातून. चांगला फिल्डिंगचा स्टँडर्ड इथे दाखवत असताना संघासाठी कॅच सुटली परंतु एवढी सोपी नव्हती ही कॅच. रनिंग कॅच होती परंतु चांगला एफर्ट त्यांच्या माध्यमातून जेलभूमीला दान झाला. एक धाव कम्प्लीट होते, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती तब्बल 2 या धावसंख्येवरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत. यावेळी पॉइंटला जबरदस्त फिल्डिंग झाली. शॉर्ट आर्म फेकण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट पिच लाईनचा बॉल होता, थोडासा उचली घेणार हा चेंडू आणि पॉईंटच्या मधून गॅप शोधण्याचा प्रयत्न होता फलंदाज किरण पवार यांचा. निर्धाव चेंडूचे इथे सांगत आहोत असताना कठीण काळात खांद्यावर ठेवलेला हात आणि धीराचे चार शब्द विजयानंतर वाजवलेल्या टाळ्यांपेक्षाही अमूल्य असतात. परंतु इथे ती इनिंग्स मात्र साकारावी लागेल. यावेळी इनसाइड आउट रोहित शर्मा स्टाईल हा चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. किरण पवारच्या बॅट मधून आलेला हा षटकार. इट टेक्स नथिंग टू जॉईन क्राऊड, इट टेक्स एव्हरीथिंग टू स्टँड अलोन. गर्दीत सामील होण्यासाठी काही लागत नाही, एकटे उभे राहण्यासाठी मात्र सर्व काही लागतं. आता सर्व काही पणाला लावायला लागेल फलंदाज किरण पवार याला. गोलंदाज पुन्हा एकदा वैभव राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आले होते. लाऊड अपील LBW झाली होती परंतु इथे अपीलला पंचांनी मात्र स्वीकार केलं नाही आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता इथे गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी वैभवला षटकार आल्यानंतर वैभवने भरपूर चांगलं कमबॅक केलं आणि समोर किरण पवारसारखा एक नामवंत खेळाडू आहे त्याच्यासमोर गोलंदाजी करणं एवढं सोपं नसतं. परंतु प्रयत्न करतायत गोलंदाज.
या ओव्हर्स मधला शेवटचा बॉल, त्यावेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहेत दीपू माली, किरण पवार साठी हे झालं आखलं गेलं होतं आणि त्यामध्ये सापडलाय लॉंग ऑफच्या दिशेने किरण पवार, मोठा विकेट, बॅक टू द पॅव्हिलियन. थँक यू डीजे, जोर का झटका धीरे से लगा, सॉफ्ट डिसमिसल इथे म्हणावे लागेल खऱ्या अर्थानं. एका क्षणाला वाटलं होतं की हा चेंडू देखील सीमारेषा पलीकडे जाईल. ओनली हार्ड वर्क इज अ की ऑफ सक्सेस, फक्त कठोर परिश्रम ही यशाची गुरु किल्ली आहे. आणि किरण पवार म्हटल्यानंतर ही खऱ्या अर्थानं किल्ली होती सावली क्रिकेट संघाची. तुम्ही साऊथ आफ्रिकेचा फलंदाज, त्याच्यानंतर प्रीमियर लीग, इंडियन प्रीमियर लीग असो मग अथवा कुठलीही बिग बॅश, त्याच्यानंतर वेस्ट इंडिज कॅरेबियन प्रीमियर लीग असो, जसा साऊथ आफ्रिका संघाचा ए बी डिव्हिलियर्स 11 खेळाडूंमध्ये जर त्याचा विचार केला तर 5 खेळाडूंबरोबर तो खेळाडू असतो, तसा हा किरण पवार संघाचा सर्वात तारणार 5 खेळाडूंच्या बरोबर हा खेळाडू आहे, जो धावा बनवण्यामध्ये सक्षमता दाखवतो. आणि त्यालाच मात्र इथे तंबूच्या आश्रयाला पाठवलाय आणि पहिला गडी बाद झालाय तो सावलेश्वर 11 सावले क्रिकेट संघाचा, किरण पवार बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र अक्षय पवारवरती मोठ्या जबाबदाऱ्या असतील, 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी इथे 73 धावींची गरज असेल. आव्हान थोडंसं कठीण होत असताना परंतु कष्ट हे ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. आता मात्र हे कष्ट मेहनत करावे लागेल, ते अर्थातच सावली क्रिकेट संघाच्या या अक्षय पवार फलंदाजाला, नवीन फलंदाज आलेत किरण पवार यांची जागा भरून काढण्यासाठी, ते फलंदाज प्रवीण भोजने यांच्यामध्ये देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, परंतु आता ती क्षमता प्रत्येक बॉलवरती दाखवावी लागेल, कारण इथून तुम्हाला मात्र मोठे फटके हा डाव सावरू शकतील. पहिलाच बॉल लाऊड अपील, परंतु या ठिकाणी पंचाने लाईन बरोबर हिरली आणि इथे नॉट आऊटचा इशारा, कुठलीही धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले नाही, कारण इथे त्याला माहिती अक्षय पवारला की जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे ठेवावी लागेल आणि त्याच अनुषंगाने ही धाव घेतली नाही आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर सज्ज असतील अक्षय पवार वर्सेस दीपू माली. या दोन बलाढ्य खेळाडूंमध्ये ही लढत तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. राऊंड द विकेटने टॅप केलाय बॉलला, इथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आले डीपमध्ये उचलतील, एक धाव तर कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती तब्बल 9 या धावसंख्येवरती. जसे किरण पवार बाद झाले तसेच ऑनलाईन व्ह्यूवर्स देखील कमी होत गेले, परंतु सध्याच्या घडीला जरी विचार केला तर 1350 व्ह्यूवर्स ऑनलाईन या मॅचला बघतात, कारण अक्षय पवार अजूनही मैदानामध्ये आहे, म्हणजे एकंदरीत हा मॅच देखील बॅलन्स असेल. फुल टॉस बॉल ऑन साईडला, बघा जेव्हा तुम्हाला खराब बॉल भेटत असतात तेव्हा तुम्हाला मोठे फटके क्लिअर करावे लागतात, पण आउटफील्डने दिलं इथे धोका ते क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे, चौकार. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. दीपू मालीवरती चढवला हा हल्ला, चौकार जाईल, चौकारच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 13 या धावसंख्येवरती. यावेळी चांगला चेंडू होता परंतु या चेंडूला नीट समजू शकले नाही फलंदाज आणि इथे तुम्ही पुन्हा एकदा रिॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल, अचानक शरीरावर येणारा हा चेंडू, प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु बीट झालेत, एक धाव कंप्लीट वेगाने अक्षयने पूर्ण केली, अक्षय मात्र स्ट्राईक एंडला येत आहेत. या षटकातील एकन विचार केला तर आत्तापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत, दोन चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल आणि त्याच्यानंतर 12 बॉल उर्वरित, अर्थात 14 चेंडू आणि 67 धावींची गरज. यावेळीस खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा नक्कीच लागली होती परंतु थोडा खोलवर होता हा, नक्कीच बंटनचा नॉट आऊटचा इशारा येईल. तर 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत विजयासाठी 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच 67 धावींची गरज. आता मात्र तुम्हाला प्रत्येक बॉलवरती षटकारच पाहिजे ही मॅच जिंकण्यासाठी आणि आता तशाच पद्धतीची फलंदाजी. मागच्या 2 षटकांचा विचार केला जेव्हा फलंदाजी करत होती मानकोली क्रिकेट संघ तेव्हा तुम्हाला षटकार षटकार आणि षटकारच पाहायला मिळाले. इथे थोडीशी मिसफील्ड झाली यष्टी रक्षकांच्या माध्यमातनं, अक्षय पवारला माहिती की स्ट्राईक त्याच्याकडे हवी आहे, 22 इशारा पंचांचा आलाय त्याच्या समवेत षटक संपण्याचा इशारा आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 1 गडी बाद असताना 15. आता विजयासाठी एकूण विचार केला तर 12 चेंडू आणि 66 धावींची गरज. उगवला तारा शिवाजी अरे दलभद्र्यांनो, रक्ताने इतिहास लिहिलाय महाराजांनी, असा शाहीनने पुसला जाणार नाही.
फक्त महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला आणि तुमच्या त्या कर्नाटकाला राज्याने दिली आमच्या पराक्रमाची ग्वाही, त्यामुळे नाद कराल तर बाद वाल, तू क्या मिटाएगा उस फगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है। छत्रपती शिवाजी राजे यांची सुमधुर संगीत सातत्याने डीजे यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय। जशी शिवरायांची तलवार तलपडत होती शत्रूंवरती सपा सपा वार करीत, आता मात्र अक्षय पवारला देखील तसेच या ठिकाणी शिवरायांच्या तलवारीसारखं मात्र इथे खेळ दाखवावा लागेल मैदानावरती या बॅटमधून। 12 चेंडू 66 धावेंची गरज, एकूण 11 षटकार पाहिजेत ही मॅच जिंकण्यासाठी। आणि गोलंदाजीच्या मार्कवरती कोण आलाय, ज्या विनीतनं मानकोली क्रिकेट संघाला अक्षरशः वाचवलंय, जेव्हा जेव्हा तो गोलंदाजीला येतो तेव्हा तेव्हा त्याने सामने जिंकवून दिलेत। परंतु समोर मोठं आव्हान आहे, अक्षय पवार हेलिकॉप्टर फाटक्यासाठी हा खेळाडू जाणला जातो, तो मात्र इथे खेळून काढेल का या गोलंदाजासमोर। विनीत माली वॉर्मअप करत असताना त्यांना देखील माहिती आहे जर एखादा बॉल जरी खराब पडला तर इथे पनिशमेंट होईल आपल्या गोलंदाजीवरती। आणि थोडासा रनवेमध्ये या ठिकाणी थोडासा पुन्हा एकदा स्टार्ट घेत असताना आपल्या गोलंदाजी मार्कवरती चांगला परफॉर्मन्स राहिला आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये सावलेश्वर सावले क्रिकेट संघाचा। त्यांच्या समवेत खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर मानकोली क्रिकेट संघाचा मात्र एकाला या स्पर्धेत विजय संपादन करून आपल्याला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश दाखल करायचा आहे। गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेटने, अक्षय पवारसाठी आखू टप्प्याचा बॉल, त्याला लॉंग लेग आणि डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून फिरकावून लावलाय, चेंडू सीमा पार चौकार। क्या बात है, परिस्थिती जेवढी बिकट शिवरायांचा मावळा तेवढाच तिकट। इथे तुम्ही किरण पवार बाद झाल्यानंतर अक्षय पवार दमदार फलंदाजी साकारत असताना आता विजयासाठी 11 चेंडू आणि 65 धावेंची गरज आहे। पहिल्याच बॉलवरती हल्ला विनीत माली यांच्यावरती, अपकमिंग स्टार आहेत मानकोली क्रिकेट संघाचे, परंतु सावलेश्वर सावले संघाच्या अक्षय पवारला कोण विसरेल मित्रांनो। यावेळेस देखील आखू टप्प्याचा बॉल, इथे देखील फटका भरपूर चांगला आहे, क्रिकेटची सौंदर्य दाखवत असताना हा चेंडू डीपेक शक्कवर बाउंड्री लाईनच्या वरून षटकार। ना दिलीप कुमार ना किसी हीरो के बच्चे, हम है सीधे साधे अक्षय अक्षय, हम है सीधे साधे। नक्कीच नक्कीच सीधे साधे अक्षय दत्तात्रेय पवार मैदानावरती आता मात्र इथे दाडत असताना षटकाराच्या मदतीनं या ठिकाणी धावसंख्या पोहोचले ती तब्बल 25 या धावसंख्येवरती। 25 धावसंख्या इथे धावफलकावरती पोहोचत असताना विजयासाठी एकूण विचार केला तर 10 चेंडू आणि 56 धावेंची गरज। मी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मॅच मात्र इथे आपल्या खांद्यावर नक्कीच जबाबदाऱ्या घेऊन या मॅचला कलाटणी देण्याचा प्रयत्न करीन। आणि विनीतवरती मात्र हे सलग दोन मोठे फटके, अक्षय पवार तयार। यावेळेस देखील लाखू टप्प्याचा बॉल, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने हातल्लाय, हा चेंडू देखील जाईल वाईड इश लॉंग ऑफ सीमा रेषा पलीकडे, अक्षय पवारच्या बॅट मधून अजून एक तडाखा षटकार। असताना फलंदाज अक्षय पवार यांच्या माध्यमातून षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 31 या धावसंख्येवरती। विजयासाठी 9 चेंडू आणि 50 धावेंची गरज। आता मात्र अक्षय पवारकडे कुठलेच ऑप्शन नाही आहेत, लहानपणी तो खेळ खेळला असेल कबूतर उड चिडिया उड गाय उड, आता तो षटकार उडवतोय मैदानामध्ये, कारण त्याला देखील माहिती आहे इथे षटकार 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 फक्त षटकारच पाहिजेत ही मॅच जिंकण्यासाठी। आणि शेवटपर्यंत तो आपल्या संघासाठी एक दर्जेदार बॅटिंग करत असताना आता 9 चेंडू आणि 50 धावींची गरज, पुन्हा एकदा अक्षय पवार तयार होतील खेळण्यासाठी। यावेळी लाईन भरपूर चांगली आहे, गुड लाईन स्पॉटवर फेकलेला हा चेंडू वेगाने यष्टीरक्षकच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू जे इथे सांगत आहोत असताना एक निर्धाव चेंडू खूप काही सांगून जाईल इथे मानकोली क्रिकेट संघाला, त्याच्यानंतर सावली क्रिकेट संघाला। आता समीकरण बदलत असताना 8 चेंडू 50 धावींची गरज, थोडासा दूर चाललाय सामना खऱ्या अर्थानं एकंदरीत जर पाहायला गेलं हा सावली क्रिकेट संघाच्या फलंदाजांकडून, परंतु प्रयत्न शेवटपर्यंत करतायत आतापर्यंत अक्षय पवार। वैयक्तिक त्यांचा विचार केला तुम्ही तर 9 चेंडू आणि 18 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय, इथे देखील निर्धाव चेंडूची सांगत आहोत। आता मात्र सामना पूर्णपणे झुकतो की काय मानकोली क्रिकेट संघाकडे, कारण शेवटचे 7 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 50 धावींची गरज आहे, ती म्हणजे सावलेश्वर सावले क्रिकेट संघाला।
किरण पवार लवकर बाद झाले, त्याच्यानंतर दडपण येत गेलं, अक्षय पवारच्या खांद्यावरची जबाबदारी आल्या, तो देखील संघाला चांगला डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय, परंतु किरण पवार थोडे जर काल 3 षटकापर्यंत थांबले असते, मित्रांमध्ये 2 षटकापर्यंत थांबले असते, तरी हा वेगळं चित्र मैदानावरती इथे पाहायला मिळालं असतं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत, हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव इथे कंप्लीट करतायत, उचलतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 3 इथे समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोचते ती म्हणजेच 1 गडी बाद असताना 32 या धावसंख्येवरती. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावींची गरज. या समुद्रा केला पाहिजे, साऱ्यांनी मुद्रा केला पाहिजे. क्या बात है, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती. एव्हरी न्यू डे इज अनदर चान्स टू चेंज युअर लाईफ. प्रत्येक नवीन दिवस म्हणजे तुमचे जीवन बदलण्याची आणखी एक संधी. मी सातत्याने किरण पवारला पाहिलं, तुम्ही मागे भिवंडीला मानकोलीची स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज 2-व्हीलर बाईक देऊन गौरवण्यात गेलं, आणि प्रत्येक मॅचमध्ये तुम्ही त्याची तडाखेमंद खेळी पाहिली. तो बाद झाल्यानंतर इथे थोडंसं दडपण संघावरती. करंट रन रेटचा तुम्ही विचार केला तर 6 खऱ्या अर्थानं 32 धावसंख्या इथे धावफलकावरती झाले आत्तापर्यंत, आणि एकंदरीत विचार केला तर जिंकण्यासाठी मला तर वाटतं अजूनही त्यांना 6 चेंडूंमध्ये 49 धावींची गरज आहे. 10.67 सरासरीनं हे करंट रन रेट तुम्ही पाहू शकाल. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांचा आला. अवंतरच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 33 या धावसंख्येवरती. आता 6 चेंडू आणि 48 धावींची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत गोलंदाज मोहित केनी. पाहावं लागेल का हे विक्रम पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 6 चेंडू 48 धावींची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती मोहित आलेत. यावेळी फुल टॉस बॉल भिरकावून लावलाय त्या चेंडूला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या वरून सीमा रेषा पलीकडे हा षटकार. त्याला निमित्त म्हणतात. वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजा शिव छत्रपती म्हणतात. त्यांची सुमधुर संगीत डी जे सातत्याने तुमच्यापर्यंत इथे पोहोचवत असताना. तर षटकार आलाय. पहिल्या बॉलवरती अवांतर चेंडू होता, त्याच्यानंतर आलेला हा मोठा फटका. अक्षय पवारचा एकंदरीत जर तुम्ही विचार केलात तर आत्तापर्यंत त्याने 3 षटकार ठोकलेत आणि 3 षटकारांच्या मदतीनं 25 या धावसंख्येवरती तो आत्तापर्यंत नाबाद फलंदाजी करत असताना. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावींची गरज. आता मात्र चमत्कारी असेल जो सावले संघाला या मॅचमध्ये वाचवू शकेल. पिक्चर पाहिला असेल तुम्ही नसरुद्दीनच्या आणि शाहरुख खानचा, तिथे म्हणजे जादू होती नसरुद्दीनच्याकडे. परंतु इथे देखील काहीतरी चमत्कार जर घडला, इथून जर आले नो बॉल किंवा एक्स्ट्राज तर त्या मॅचमध्ये मात्र सावले संघ कमबॅक ना. परंतु इथे प्रयत्न चाललेत अक्षय पवार यांच्या माध्यमातून. गोलंदाज मोहित तयार. हा देखील फुल टॉस बॉल हाली कॅप्टन इथे लँड केलाय तो अक्षय पवार यानं आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. बॅक टू बॅक 2रा षटकार. द स्ट्रगल यू आर इन टुडे इज डेव्हलपिंग स्ट्रेंथ यू नीड टुमारो. आज तुम्ही ज्या संघर्षात आहात ते तुम्हाला उद्या आवश्यक असलेलं सामर्थ्य विकसित करत आहे. चेंज युअर थॉट्स अँड यू चेंज युअर वर्ल्ड. तुमचे विचार बदला आणि तुमचे जग बदला. अक्षय पवार दाखवून देत आहे की ही मॅच मैदानावरती जरी आम्ही पराभूताच्या छायेत असलो परंतु सोडणार नाहीत. इथे देखील आखू टप्प्याचा बॉल. या बॉलवरती देखील सलग 3रा षटकार अक्षय पवारच्या बॅटमधून आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पोचते ती तब्बल 50 कम्प्लीट 51 धावा. आता विजयासाठी 3 चेंडू 30 धावींची गरज. ये माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा. माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा. जर इथे समजा प्रसाद भोईर सर
60 किंवा 65 धावा असत्या तर समीकरण कुठलं वेगळंच पाहायला मिळालं असतं. आणि इथे मात्र अक्ष पवार साध्य करत असताना एकूण धावसंख्या 51 आणि विचार केला तर वैयक्तिक 14 चेंडूंमध्ये 37 या धावसंख्येवरती नाबाद फलंदाजी करत असताना 3 बॉल आहेत. जर 3 षटके अर्धशतक इथे कम्प्लीट होईल आणि या स्पर्धेमध्ये तो विक्रमादित्य खेळाडू ठरू शकतो. 6 षटकार त्याच्यानंतर अर्धशतक त्याचं कम्प्लीट होऊ शकतं. परंतु मोहितला हे कमबॅक करावं लागेल. अक्षय पवारला जर रोखण्यामध्ये यशस्वी झालात तर तुमची गोलंदाजी सुखरूप होईल. हा देखील काय फटका आहे. क्रिकेट सौंदर्य दाखवत असताना पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड केलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सलग 4th बॉलवरती हा 4th षटकार. काय जबरदस्त बॅटिंग इथे अक्षय पवार साकारत असताना या षटकाराच्या मदतीनं. तर भारतीय ट्रान्सपोर्टरचे ओनर केनी साहेब यांच्या वतीनं अक्षय पवारच्या या तडाखेमंद केलीसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. एकदा जोरदार टाऱ्या बॅटिंग आवडली असेल तर. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना 4 चेंडूवरती 4 षटकार. परंतु 5वा षटकार देखील लगावण्याच्या नादात होते आणि थोडासा चेंज ऑफ स्पेस. आणि मात्र मला तर वाटते गोलंदाज वाचलेत या ठिकाणी, कारण विक्रम होता 6 षटकारांचा. परंतु बॅटचा स्पीड तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल कशा पद्धतीनं हा हेलिकॉप्टर लँड करण्याचा त्याने यशस्वी झाला. यॉर्कर बॉलला कशा पद्धतीनं उडवायचं हे मात्र कला तो सादर करत असताना. तर यावेळी पाहावं लागेल लाईन बरोबर आहे की चुकीची. परंतु व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांचा. व्हाईटच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती तब्बल 59 या धावसंख्येवरती. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 58 धावसंख्या, माफ करा, 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 23 धावींची गरज. परंतु इथे षटकार लगावलाय. परंतु षटकाराच्या मदतीनं 1 रिव्ह्यू बॅलन्स आहे तो सावले क्रिकेट संघासाठी. जर इथून षटकार आला तर तिसऱ्या पंचांना विनंती करतो. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आतापर्यंत 64. जर हा नो बॉल असला तर वेगळं समीकरण पाहायला मिळेल. परंतु तिसऱ्या पंचा जो 1 रिव्ह्यू होता सावले क्रिकेट संघाला तो 1 रिव्ह्यू मात्र घेत असताना समोर जे प्रेक्षक आहेत बघा त्यांना विनंती करतो की आपल्या गाड्या आपण कृपया करून साईडला काढायचे. तुम्हाला विनंती असेल तर तिसऱ्या पंचांचा इशारा आला इथे इट्स अ लीगल डिलिव्हरी. तर इथे भरपूर चांगला खेळ दाखवलो अक्षय पवारसाठी. एकदा जोरदार टाकले मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग 17 चेंडूंमध्ये 49 धावांची अफलातून इनिंग साकारली आणि या स्पर्धेतून मात्र त्यांना माघार घ्यावी लागली. परंतु लढले आणि परंतु नक्कीच बहरले. चांगली बॅटिंग अक्षय पवार हार्डलॅक. परंतु चांगली तुम्ही बॅटिंग इथे दाखवली.